नमस्कार स्वागत आहे आपलं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे आज आपल्या महाराष्ट्रात एक फार दुःखद घटना घड गट, घडलेली आहे विदर्भातल्या भंडाऱ्या जिल्ह्यात जिल्हाचं जे हॉस्पिटल होतं तिथे ज्या लहान मुलांना कमजोर मुलांना ठेवलं जातं इन्क्युबेटर त्या वार्डलाच आग लागली शॉर्ट सर्किटमुळं आग लागली असं म्हटलं जातं आणि अकरा अर्भकांचा मृत्यू झाला एका महिन्यापासून तर तीन महिन्यापर्यंतची मुलं होती अतिशय म्हणजे ती बातमी आल्यावर अस्वस्थता होते जेव्हा गोरखपूरमध्ये असंच ऑक्सिजनच्या का कारणामुळे काही लहान मुलांचा मृत्यू झाला त्यावेळेला हे तमाम कारण तिथे योगी आदित्यनाथचं सरकार होतं बी जे पीचं केंद्रामध्ये बी जे पीचं सरकार आहे अशा वेळेला काँग्रेसपासून सगळे तमाम विरोधी दलं तुटून पडले होते योगी आदित्यनाथवर की त्याने राजीनामा द्यायला हवा मुलांच्या मुलाचा हत्यारा आहे तो येथपर्यंत आरोप लावले होते आज त्या सगळ्या राजकीय दलांना माझा प्रश्न आहे आज भांडाऱ्यात ही गोष्ट झाली याला जबाबदार कोण बी जे पीचं सरकार इथे नाही भांडाऱ्याच्या जिल्हा हॉस्पिटलमध्ये ज्या जिल्ह्याचं ते दवाखाना आहे तिथे मला नाही वाटत की मोदींचं काही चालत असेल किंवा केंद्र सरकार काही तिथे इंटरफेअर करत असेल शॉर्ट सर्किटमुळं आग लागली ती पेट्रोलची आग किंवा विस्फोटकांची आग नाही की एकदम विस्फोट होऊन सगळं स समाप्त होईल शॉर्ट सर्किटची आग कुठेतरी सुरू होते आणि मग ती आग पेटत जाते त्या हॉस्पिटलमध्ये ती आग पेटत गेली पण ती आग विझवण्याची कुठलीही व्यवस्था नव्हती याच्यावरनं आपल्याला कळतं की आपल्या याच्या देशात म्हणजे राज्यात कमीत कमी महाराष्ट्रात हॉस्पिटलची स्थिती काय आहे हॉस्पिटलची बिल्डिंग झाली वर्षोवर्ष त्यानंतर कधी त्याला त्या बिल्डिंग रिपेअरचा फंड येतो का हा ॲक्सिडेंट झाल्यावर सगळे जिल्हा अधिकाऱ्यापासून सगळे लोक तिथं हेल्थ ऑफिसर सगळे पोहोचतात पण या हेल्थ ऑफिसर किंवा कलेक्टरनी कधी पहिले दौरा करून पाहिला का की हॉस्पिटलची स्थिती काय आहे आपले जिल्ह्याचे दवाखाने जे आहेत ते अतिशय जर्जर अवस्थेत आहेत आणि तिथे सगळे ग्रामीण लोकं जातात इलाज करण्यासाठी हेल्थ हे सेक्टर राज्याचं आहे आणि त्या राज्याचं देशातशी म्हणजे जगात असे कितीतरी देश आहे तिथे सगळ्या नागरिकांचं सगळं हेल्थचा खर्च आजारपणाचा खर्च सरकार उचलतं आपल्याकडे आपण इन्शुरन्स देऊन तर मोकळे होतो की पाच लाखापर्यंत खर्च मोकतो हे ते पण कुठल्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही त्यांचा इलाज करणार नुसतं इन्शुरन्स देऊन किंवा त्यांना इलाजाचा खर्च पाच लाख रुपयापर्यंत आम्ही देऊन एवढं म्हणून तर चालणार नाही ना पण त्या इलाजा लायक हॉस्पिटल्स आहेत का आहेत ना हॉस्पिटल सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल्स आहेत पण नागपूरला आहे मग औरंगाबाद पुणे मुंबई यवतमाळला सुपर स्पेशलिटी आहे भंडाऱ्याला आहे लातूरला आहे रत्नागिरीला आहे फक्त मोठ्या मोठ्या शहरात सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल हा मेडिकल सेक्टर यांनी प्रायव्हेट सेक्टरला दान दिलेलं आहे मागच्या सरकारमध्ये त्यांनी पूर्ण औषधी पुरवठा एका एका संस्थेला दिला आणि ती औषधच पुरवल्या जात नव्हती म्हणून सारखं पूर्ण पाच वर्ष ओरडा चालू होती यावेळेला तर ते आगीनं अकरा मुलं मिलीत काय हे उद्धव यांची नैतिक जबाबदारी नाही ते पालक आहेत ना राज्याचे घरचे सर्वात मोठे आहेत ना त्यांची जबाबदारी नाही महाराष्ट्राचे राजकारणी राज करन, रा राजकारणातले पितामह शरद पवार त्यांना मी पितामह म्हणतो कारण त्या सिरियलमध्ये भीष्मपितामहचं नेहमी एक सेंटेन्स असायचं मै तो सिंहासन से बंधा हुआ हूं तर शरद पवारांचं जर आपण राजकीय जीवन पाहिलं तर ते नेहमी सिंहासनासोबतच जुळलेले असतात जिथे सत्ता जिथे सिंहासन तिथे राजप रा शरद पवार पण आमच्या भीष्मपितामहचं काय हे नैतिक जबाबदारी नाही हे सरकार पूर्ण ते सांभाळत आहेत अकरा मुलाच्या मृत्यूची काय जबाबदारी ते घेतील काय आमचे जे सेक्रेटरी आहेत आरोग्य डिपार्टमेंटचे मंत्रालयाचे आरोग्य मंत्रालयाचे मंत्री जबाबदारी घेतील नैतिकता आहे तेवढी जबाबदारी घेण्याची की शॉर्ट सर्किट झालं म्हणून कुठेतरी एका छोट्या डॉक्टरला किंवा छोट्या एका कर्मचाऱ्याला सस्पेंड करून मामला रफादफा करायचा ही जी अकरा मुलं मेलीत ते देशाचं भविष्य होतं त्या अकरांमध्ये एखादा चांगला नेता एखादा चांगला शास्त्रज्ञ एखादा चांगला शिक्षक होऊ शकला असता आणि त्या अकरा लोकां मुलांची चिता नाही तुम्ही आज रचली आज जो अग्नी दिला तो देशाच्या भविष्याला दिला भवितव्याला दिला असं वाटत नाही कारण गोरखपूरमध्ये जर मुलांचा जे मृत्यू होतो तर मग प्रियंका गांधी पण फार मोठमोठा आक्रोश करते आज त्याच प्रियंका गांधींना हा प्रश्न आहे हा काँग्रेसला हा प्रश्न आहे तुम्ही सत्तेत आह का तुमची ही जबाबदारी नाही नैतिक किंवा ते मंत्रालय आमच्याकडे नाही म्हणून सगळ्यांनी एकामेकाच्याकडे तिकडे तू बोटं दाखवायची आणि तीन चाकी सरकार म्हटलं की मग म्हणणाऱ्यांवर ओढायचं हो या अकरा मुलांची नैतिक जबाबदारी कोण घेतं हे आता आम्ही पाहणार आहोत कारण कुठे ना कुठे याला पूर्णविराम लागला पाहिजे कुठपर्यंत असे ॲक्सिडेंट होत राहतील आणि चिता जळत राहतील हा फार मोठा प्रश्न आहे प्रश्न भंडाऱ्याचा नाही प्रश्न महाराष्ट्राचा आहे प्रश्न मानवतेचा आहे हा प्रश्न मी तुमच्यासमोर आज सोडून जात आहे पुन्हा उद्या कुठल्या तरी नवीन प्रश्नासोबत येईल तोपर्यंत नमस्कार